चॅनलच्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. नमस्कार, शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक एक रेसिपी बघणार आहोत जी पूर्वंपार चालत आलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत मेथकूट कसं बनवायचं घरच्या घरी. बाहेर मार्केटमध्ये मेथकूट हे मिळतं, चविष्टही असतं, पण त्याच रेटमध्ये किंवा दरामध्ये आपण आपल्या घरी भरपूर वर्षभर पुरेल इतकं मेथकूट बनवू शकतो. तर मी मेथकूट बनवण्यासाठी काय काय घेतलं त्याचे साहित्य सांगते. इकडे मी 3 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1/4 वाटी गहू घेतलेले आहेत. 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 1/4 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर 3 चमचे मोहरी घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे धने घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे मी इकडे जिरे घेतलेले आहेत. 1 ते 20 ते 25 मिरे घेतलेले आहेत. 10 ते 12 लवंग घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून सुंठ पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे हळद घेतलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे जे सगळे गोष्टी आहेत ते आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरवरून दळणार आहोत. इकडे कढई घेतलेली आहे. कढई मग गरम झालेली आहे. त्या कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घेणार आहोत. भाजून घ्यायची आपल्याला छान. हरभऱ्याची डाळ भाजायला 10 तरी मिनिटं लागतात. पाहू शकता कलर चेंज झालेला आहे हरभऱ्याच्या डाळीचा. मी 10 मिनिटं झालं ह्याला भाजती अशी. एकदम खरपूस डाळ भाजायची, करपवायची नाही आपल्याला, फक्त कलर चेंज होईपर्यंत ते करायचे भाजायचे. आणि डाळ छान खरपूस भाजली की जसा बेसनचा वास येतो बेसन भाजल्यानंतर तसा वास यायला लागतो हरभऱ्याची डाळ भाजल्यावर पण. आता ही डाळ, हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी. घेतलेली आहे मी हरभऱ्याची डाळ, थंड होईल ती तोपर्यंत. बाकीचे कंटेंट्स आहेत ना ते भाजून घेऊया. आपण मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्र भाजून घेऊया. दोन्ही पण हलक्या आहेत त्याच्यामुळे दोन्ही एकत्र भाजून घेऊया. पटकन भाजल्या जातात. मस्त मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भाजून झालेली आहे. कलर चेंज झाले डाळीचा बघा शकता. डाळ काढून घेतलेली आहे. आता गहू भाजून घेऊया. गहू पण चांगले भाजून झालेले आहेत, कलर चेंज झालेला आहे. गहू भाजून झाल्यानंतर आपण तांदूळ आता भाजणार आहोत. तांदूळ पण 1-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजून झालेले आहेत, आता काढून घेऊया तांदूळ पण. तांदूळ भाजून झाल्यानंतर धने भाजून घ्यायचे आहेत. धने स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. एक 2-3 मिनिटात चांगले भाजून घेतात धने. धने भाजले की त्याचा वास यायला लागतो छान. धने भाजून झालेले आहेत. इकडे सगळ्या भाजलेल्या गोष्टी एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण जिरे भाजूया. जिरे पण 1-2 मिनिटात भाजून होते. जिरे थोडे भाजत आले की त्याच्यामध्ये थोडी मोहरी पण घालायची.
मोहरी पण स्वच्छ, मोहरी आणि जिरे दोन्ही स्वच्छ करून घ्यायचे. एक दोन मिनटात मोहरीचा लगेच कलर बदलतो. काढून घ्यायचं आहे, बंद केलं आहे. आणि आता कढईमध्ये मिरे, लवंग चांगले भाजून घ्यायचे. लवंग आणि मोहरी साईजने थोडेसे मोठे होतात, छान भाजून निघाले. जिन्नस छान भाजून झालेले आहेत, थंड होऊन द्यायचं आहे. आणि आपण हे सगळं मिक्सर ग्राइंडरवर घरी पण काढून एक दोन तीन वेळा चाळणी मारून मेटकूट घरच्या घरी बनवू शकतो. किंवा तुम्ही हेच गिरणीतून पण दळून आणू शकता. गिरणीमधून पण दळून आणलेलं छान होतं मेथी. आता हे आपण घरच्या घरी बनवूया. ह्याच्यामध्येच मिरच्या घालून आपण सगळं एकसारखं मिसळून घेऊया. आणि हे मिक्सरवरून बारीक करून घेऊया. घेतलेलं आहे छोटं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता या सगळ्या डाळी ते घालते आणि मिक्सरवरून थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने फर्स्ट राऊंडला थोडंसं खरबडीत आहे पण बारीक करून घेतलेलं आहे. आणि राहिलेल्या पण आपण अशा पद्धतीने बारीक करून घेऊया. पद्धतीने पहिल्या राऊंडला थोडंसं रवाळाचं पीठ मेटकूट दळून घेतलेलं आहे. आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया. इकडे मेटकूट घेते मी, चाळणीने बारीक चाळणीने पिठे चाळून घेतल्यासारखं चाळून घ्यायचंय. म्हणजे हे जे रवाळ आहे ते वरती राहील आणि ते पुन्हा आपण मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने फर्स्ट राऊंड मेटकूट चाळून घेतलेलं आहे इकडे. आणि त्याचं जे रवाळ राहिलेलं आहे ते इकडे आहे. पाहू शकता तुम्ही किती रवाळ राहिलेलं आहे. रवा राहिलेला आहे नुसता. आणि हे मेटकुटाचं पीठ झालेलं आहे तयार. तर आपण आता हे सेकंड राऊंडला हेही मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत. सेकंड राऊंडला पण दळून घेतलेलं आहे. आणि आता परत चाळणी घेऊन आपण चाळायचं आहे ते. ह्याच्यामध्ये पण थोडंसं रवा राहील ते सगळ्यात शेवटचा राऊंड परत एकदा चाळून घ्यायचं. मिक्सरवरून बारीक करायचं मग परत एकदा चाळायचं. असं 3 ते 4 वेळा तरी करावं लागेल. सेकंड राऊंडमध्ये एवढंच हे रवाळ पीठ राहिलेलं आहे. आणि मेथकूट पण आपलं झालेलं आहे तयार. आपण हे थर्ड राऊंडला परत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत. थर्ड राऊंडला परत घेतलेला आहे आणि आता चाळून घ्यायचंय. अशा पद्धतीने सगळं मेथकूट तयार करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची. चवीनुसार मीठ घालायचंय. तुम्ही वरून पण मेटकूटमध्ये मीठ घालू शकता. आणि हळद घालायची. सगळं हळद, सुंठ पावडर आणि मीठ सगळं छान मिक्स केलेलं आहे. आता मेटकूट हे घरच्या मेटकुटाची सव वेगळीच असते आणि एकदम पौष्टिक असतं. तूप मीठ भातावरती मेटकूट छान लागतं. त्याच्यानंतर दह्यामध्ये तुम्ही कांदा, कोथिंबीर घालून मस्तपैकी तिखट वगैरे घालून मेटकूट छान कालवून चटणी बनवू शकता, खाऊ शकता.
खूप सुंदर आणि टेस्ट लागतं. आणतीन बाईला पण ज्यावेळेला तिखट खायचं नसतं ज्यावेळेला, त्यावेळेला तुम्ही मेथकूट थोडंसं घालून भाकरीसोबत पण छान लागतं. तुम्हाला अजून येलो कलर हवा असेल तर थोडंसं हळद घाला, घातली तरी चालेल. एकदम खमंग मस्त टेस्टी असं आपलं मेथकूट तयार झालेलं आहे. वर्षभर चांगलं टिकतं मेथकूट हे केलेलं. आणि हवाबंद बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा. भरून ठेवल्यानंतर ते एक वर्षभर मस्त टिकतं. आणखीन तुम्ही पातळ पोह्यांचा चिवडा किंवा चिरमुऱ्याचा भडंग वगैरे ज्यावेळेला करता त्याच्यामध्ये पण मेथकूट घातलं तर एकदम सुंदर आणि टेस्टी लागतं. तर हे अतिशय पौष्टिक असं मेथकूट तुम्ही घरच्या घरी करू शकता. अगदी एक अर्ध्या विदिन हाफ आवर्समध्ये छानपैकी मिक्सरवरून बारीक करून तुम्ही मेथकूट बनवू शकता. तर हे मी आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनेल पाहत असाल तर सबस्क्राईब बटन दिसेल हा व्हिडिओ पाहताना खाली, त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे, त्यामुळं सबस्क्रिप्शन करायला काही विसरू नका. सबस्क्राईब करायला चॅनेल, सो प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.